दिनांक 23 जानेवारी 2021 रोजीचे सोलापूर शहर हद्दीतील कोरोना रिपोर्ट प्राप्त झाले असून शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार शहर परिसरात 19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. 723 प्राप्त अहवालापैकी 704 अहवाल निगेटिव्ह तर 19 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 27 इतकी आहे. दरम्यान जे 19 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत ते पुढील परिसरातील आहेत. येलालिंग मठाजवळ कर्णिकनगर एक महिला, सवेरानगर धुळे सोलापूर एक महिला, बिलालनगर विजापूर रोड एक पुरुष, कामतीकर अपार्टमेंट धुळे सोलापूर एक पुरुष, एनजी मिल चाळ मुरारजी पेठ एक महिला, बाळे एक पुरुष, वानकर वस्ती देगाव एक पुरुष, केकडेनगर मुळेगाव रोड एक महिला, अशोक चौक एक महिला, कल्याणी गार्डन विजापूर रोड एक पुरुष, चौगुले पार्क मधरेवाडी एक पुरुष, न्यू पाचापेठ एक पुरुष, गुरु नानक नगर एक महिला, संजय नगर कुमटानाका एक महिला, थोबडे नगर मुरारजी पेठ एक पुरुष, किसान नगर एक महिला, MIDC रोड एक पुरुष एक महिला, कल्याणी गार्डन विजापूर रोड एक महिला. शहर परिसरात आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 11,632 इतकी असून 627 जणांचा आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह पेशंटची संख्या 319 इतकी आहे तर आजपर्यंत कोरोनावर मात करून घरी गेलेल्यांची संख्या 10,686 इतकी आहे अशी माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाने दिली आहे.